आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरातील तरुण गंडला 26 लाखांचा बसला फटका. प्रवीण पाटील हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यांच्याशी कुशी माहेश्वरी नावाच्या महिलेने फोनवरून 13 एप्रिलला संपर्क साधला. तिने आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देते, आपण नामवंत ट्रेड कंपन्यांचे काम आपल्याकडे असल्याचे सांगितले. माझ्याकडे गुंतवणूक केल्यानंतर आपण खात्यावर 57 वेळा पैसे काढणे व भरण्याची सवलत मिळवून देऊ शकतो असे आमिष दाखवले. या कामासाठी तिने 5000 रुपये शुल्कही आकारला जातो असे त्यांना सांगितले. तिच्या या आमिषाला प्रवीण पाटील हे बळी पडले. त्यांनी तिच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करण्याचं मान्य केलं. त्यानंतर त्यांच्या डीमॅट खात्यातून खुशीने 12 लाख शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने परस्पर काढून घेतले. खुशी व पाटील या दोघांनी त्यांच्या डीमॅट खात्यावरील वेळोवेळी 26,19,000 ची रक्कमही परस्पर काढून घेतली.